आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेठकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या दावोस जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात गुंतवणुकीचे एक लाख सदतीस हजार कोटींचे सामंजस्य करार राज्यात डिसेंबरमध्यचाळीस हजार उमेदवारांना रोजगार कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती आत्मनिर्भर भारताचे टॉर्च बेरर व्हावे डॉक्टर सतीश वटे यांचं आवाहन आणि सव्वीस जानेवारीचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार कस्तुरचंद पार्कवरील कार्यक्रमासाठी सामान्य नागरिकांनाही उपस्थित राहता येणार दाओस येथे दोन दिवसात विविध उद्योगांशी एक लाख सदतीस हजार कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले प्रथमच दाओस इथं महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येनं करार झाल्यामुळे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र गुंतवणूकदारांचे पसंतीचे राज्य असल्याचे ठळकपणे अधोरेखित झाले आहे असे सांगून या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरू होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहा मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून उत्तम पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ त्यामुळे उद्योग उद्योजकांना मॅग्नेटिक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची संधी असून महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी पसंती दर्शवली आहे त्यासाठी त्यांचे आभार मानत त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाची आणि महाराष्ट्राची छाप या आर्थिक परिषदेत दिसून आली महाराष्ट्राच्या विविध औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक झाली असून त्यामध्ये हायटेक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात सहा कंपन्यांसोबत चौपन्न हजार शहात्तर कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले आहेत त्याद्वारे चार हजार रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली ऊर्जा क्षेत्रातील नवीनीकरणीय ऊर्जा आणि इलेक्ट्रिकल व्हेकल क्षेत्रात सेहेचाळीस हजार आठशे कोटी सामंजस्य करार करण्यात आहेत। त्या माध्यमातून पंचेचाळीस हजार रोजगार निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राज्य शासनामार्फत जनतेच्या हिताच्या निर्णयासोबतच उद्योगवाढीला चालना मिळावी यासाठी नवीन उद्योग धोरण आखण्यात आलं असून नवीन धोरणामध्ये एक खिडकी योजना भांडवली अनुदान जीएसटी कर अनुदान त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञान आणि मोठ्या उद्योगांना विशेष पॅकेज देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली आणी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत कर्नाटकात पंतप्रधान यादगिरी आणि कलबुर्गी जिल्ह्यांना भेट देतील दुपारी बारा वाजता यादगिरी जिल्ह्यातील कोदेगल इथं सिंचन पिण्याचं पाणी तसंच राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करतील दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमाराला पंतप्रधान कलबुर्गी जिल्ह्यातल्या मालखेडला पोहोचतील इथं ते नव्यानं वसवलेल्या गावातील पात्र नागरिकांना जमिनीचे मालकीपत्र वितरित करतील तसंच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचं भूमिपूजन करतील सायंकाळी पाचच्या सुमाराला पंतप्रधान मुंबई इथं विविध विकास कामांचं उद्घाटन लोकार्पण आणि भूमिपूजन करतील सायंकाळी साडेसहाच्या सुमाराला पंतप्रधान मुंबई मेट्रोच्या दोन मार्गिकांचं उद्घाटन करतील आणि मेट्रोतून प्रवास करतील नॅशनल बुक ट्रस्टतर्फे एक्झाम वॉरियर्स या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकाची नवीन मराठी आवृत्ती तयार करण्यात आली असून सदर आवृत्तीचं प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता राजभवन इथं होणार आहे शालेय शिक्षण विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाला शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल आणि विद्यार्थी तसंच निमंत्रित उपस्थित राहणार आहेत कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या कॉर्पोरेट संस्था उद्योग यांमध्ये डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये शेहेचाळीस हजार एकशे चौपन्न नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली महारोजगार मेळावे महास्वयं वेब पोर्टल आदी विविध कार्यक्रमांद्वारे उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या कॉर्पोरेट संस्था उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलं मंत्री लोढा म्हणाले की बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी विभागानं रोजगार डॉट महास्वयम डॉट जीओव्ही डॉट इन पोर्टल सुरु केलं आहे या पोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण कौशल्य अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या उद्योजक कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेब पोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात नोकरी इच्छुक उमेदवारांनी या वेब पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भारतातील विविध संस्थांनी जे संशोधन आणि विकास केलं त्याची माहिती विद्यार्थी आणि नागरिकांना व्हावी या उद्देशानं रमन विज्ञान केंद्र आणि तारामंडळ नागपूरच्या वतीनं रामन विज्ञान केंद्राच्या परिसरात दहाव्या विज्ञान एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं असून या एक्स्पोचं उद्घाटन निरीचे माजी संचालक डॉ सतीश वटे जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम अनुसंधान विकास आणि अभिकल्प केंद्र नागपूरचे संचालक अनुपम अग्निहोत्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं दोन हजार पन्नासपर्यंत पंतप्रधान यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केलेली आहे त्या आत्मनिर्भर भारताचे तुम्ही टॉर्च ब्रर आहात आणि त्या हिशोबानं तुम्हाला वाटचाल करायची आहे असं मत निरीचे माजी संचालक डॉक्टर सतीश वटे यांनी यावेळी व्यक्त केलं बावीस जानेवारीपर्यंत प्रदर्शन खुलं राहणार असून या एक्स्पोमध्ये भारत सरकारच्या विविध संस्थांनी सहभाग घेतला आहे ज्यात भारतीय मानव विज्ञान सर्वेक्षण नागपूर परमाणू खनिज अन्वेषण आणि अनुसंधान निदेशालय नागपूर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण नागपूर केंद्रीय कापूस अनुसंधान संस्था नागपूर केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान केंद्र नागपूर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्र नागपूर मॉयल लिमिटेड नागपूर जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम अनुसंधान विकास आणि अभिकल्प केंद्र नागपूर रामन विकास केंद्र आणि तारामंडळ नागपूर क्षेत्रीय सुदूर संवेदन केंद्र मध्यक्षेत्र नागपूर वेस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेड नागपूर विश्वश्वर्या राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्था नागपूर आदी संस्थांनी सहभाग नोंदवला आहा या प्रदर्शनात या संस्थांनी केलेलं संशोधन आणि विकास याबद्दल माहिती देण्यात येणार आहे दररोज व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं असून या व्याख्यानमालेच्या पुस्तिकेचं विमोचन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं मोठ्या प्रमाणात सायन्स एक्स्पो पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती बावीस जानेवारीपर्यंत प्रदर्शन खुलं राहणार आहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचं पाचवं पर्व उत्स्फूर्त प्रतिसादासह नागपूर शहरात सुरू आहे खासदार क्रीडा महोत्सवामध्ये क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी खेळाडूंना क्रीडाभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं या पुरस्कारासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख एकोणीस जानेवारी दोन हजार असून क्रीडा संघटनांनी संबंधित खेळाडूंचे अर्ज लवकरात लवकर सादर करावे असं आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जो यांनी यांनी आहे खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात रविवारी बावीस जानेवारी रोजी क्रीडाभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आह पंचवीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आह या पुरस्कारासाठी अर्ज सादर करणं अनिवार्य असून उद्या गुरुवार एकोणीस जानेवारी दोन हजार त्रिसपर्यंत सीताबर्डी येथील खासदार क्रीडा महोत्सवाच्या ग्लोकल मॉल येथील कार्यालयात अर्ज सादर करावे असं आवाहन महोत्सव समितीद्वारे करण्यात येत आहा नागपूर जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी नागपूर विभागाची राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सत्तावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालय इथं आयोजित करण्यात आली आहे नागपूर विभागात सुरू असलेल्या शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागानं जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीसाठी सशर्त परवानगी दिली आहे त्या अनुषंगानं सदर बैठकांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांबाबत कोण कृत्याही प्रकारची घोषणा तसंच माध्यमांमध्ये मा प्रसिद्धी करता येणार नसल्याचं विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी कळवलं आहे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील पुराडा वनपरिक्ष्राअंतर्गत रामगड गावानजीकच्या जंगलात बिबट्याची शिकार केल्याची घटना उजेडात आली आहे या प्रकरणी वनाधिकाऱ्यांनी तीन जणांना अटक केली आहे आरोपींकडून बिबट्याच्या कातड्यासह अकरा नख जप्त करण्यात आली आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सव्वीस जानेवारी रोजी कस्तुरचंद पार्क इथं मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे आज या संदर्भात विभागीय आयुक्तांनी आढावा बैठक घेतली उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र पालक फडणवीस यांच्या हस्ते सकाळी सव्वा नऊ वाजता मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण होणार आहे या कालावधीत कोणत्याही शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात येऊ नये असे आदेश आयुक्तांनी या बैठकीत दिले अन्य शासकीय कार्यालयांमध्ये सकाळी साडेआठ वाजता किंवा सकाळी दहा वाजेनंतर ध्वजारोहण करता येणार आहे सर्व कार्यालयांनी याची नोंद घेण्याची सूचना त्यांनी केली। सव्वीस जानेवारीच्या कस्तुरचंद पार्कवरील कार्यक्रमासाठी सामान्य नागरिकांनाही उपस्थित राहता येणार आहे याशिवाय या, या कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक त्यांच्या परिवारातील सदस्य सैन्य दलातील अधिकारी त्यांच्या परिवारातील सदस्य सर्व लोकप्रतिनिधी माध्यम प्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात आला आहे सर्वसामान्यांच्या सोयीसाठी या कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्यमावर प्रसारण केले जाणार आहे त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे प्रजासत्ताक दिनी नागपूर विभागातील सर्व शासकीय इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात यावी अशी सूचनाही आयुक्तांनी दिली प्रजासत्ताक दिनी ऐतिहासिक सीताबर्डी किल्ल्यावरही ध्वजारोहण करण्यात येणार आहे आणि सर्वसामान्यांसाठी हा किल्ला सकाळी आठ दुपारी चार वाजेपर्यंत खुला राहणार आहे याशिवाय प्रजासत्ताक दिनाचं सुसूत्र पद्धतीनं आयोजन होण्यासाठी संबंधित विभागांना आयुक्तांनी यावेळी आवश्यक निर्देश दिले पुन्हा ठळक बातम्या दाओस जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात गुंतवणुकीचे एक लाख सदतीस हजार कोटींचे सामंजस्य करार राज्यात डिसेंबरमध्ये शेहेचाळीस हजार उमेदवारांना रोजगार कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती आत्मनिर्भर भारताचे टॉर्च बेरर व्हावे डॉक्टर सतीश वटे यांचं आवाहन आणि सव्वीस जानेवारीचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार कस्तुरचंद पार्कवरील कार्यक्रमासाठी सामान्य नागरिकांनाही उपस्थित राहता येणार याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार